हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड हा चॅप्टर आपण स्टार्ट केला. याच्यामध्ये जे काही हायड्रोजन असेल, मग या हायड्रोजनचं जी काही पोझिशन असेल किंवा हायड्रोजनबद्दलचं जे काही इंट्रोडक्शन असेल, हे की नाही, हायड्रोजन कशाप्रकारे फॉर्म होतो, याची पोझिशन काय आहे पिरियॉडिक टेबलमध्ये, हे आपण त्या ठिकाणी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहे, पहा, डाय हायड्रोजन ऑकरन्स अँड आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन कुठे पाहायला मिळतो आणि याचे काय आयसोटोप्स असतील ते आपण काय करूया, पाहूया. पहा, डाय हायड्रोजन ऑकरन्स, 70% ऑफ द टोटल मास ऑफ द युनिवर्स कन्सिस्ट ऑफ डाय हायड्रोजन. 70% जे काही मास असेल कशाचं, युनिवर्सचं, इट कन्सिस्ट ऑफ डाय हायड्रोजन. याच्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, डाय हायड्रोजन किंवा हायड्रोजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहा, सन असेल. डाय हायड्रोजन इज द प्रिन्सिपल एलिमेंट इन द सोलर ॲटमॉस्फिअर. सोलर ॲटमॉस्फिअर पासून काय आहे तो प्रिन्सिपल इलिमेंट त्या ठिकाणी आहे. ज्युपिटर असेल. मोस्ट ऑफ पार्ट ऑफ द ज्युपिटर कन्सिस्ट ऑफ हायड्रोजन. त्या ठिकाणी सुद्धा काय आहे, हायड्रोजन आहे. सॅच्युरन असेल, याच्यामध्ये जो काही भाग असेल तो कशाचा आहे, तो सुद्धा हायड्रोजनचा भाग आहे या ठिकाणी. म्हणजे टोटल युनिवर्स त्या ठिकाणी जे असेल याच्यामध्ये 70% जे काय मटेरियल असेल ते काय कन्सिस्ट करतं, ते कन्सिस्ट ॲज अ हायड्रोजन. डाय हायड्रोजन इज द थर्ड मोस्ट अबंडंट इलेमेंट ऑन द अर्थ. तिसरा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणारा हा आपला काय आहे, इलेमेंट आहे पा अर्थवरती. डाय हायड्रोजन इज अ कंबाईन फॉर्म कन्स्टिट्यूट 15.4 ऑफ द अर्थ क्रस्ट अँड द ओशन. कंबाईन फॉर्ममध्ये मिळतो आपल्याला तो, अर्थ क्रस्टमध्ये किंवा ओशन्समध्ये त्या ठिकाणी मिळतो आपल्याला. आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचे काय करूया आपण, आयसोटोप्स पाहूया. व्हॉट आर आयसोटोप? तर आयसोटोप म्हणजे काय, तर ते पाहूया आपण. इलेमेंट हॅविंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफर इन ॲटॉमिक मास. ज्या इलेमेंटचं काय आहे, ॲटॉमिक नंबर सेम आहे पण त्यांचा मास नंबर काय आहे, वेगवेगळा आहे, त्याला म्हणतो आपण आयसोटोप्स म्हणतो. पहा, तर पहा, पाहूया आपण हायड्रोजनचे आयसोटोप. इट हॅज अ 3 आयसोटोप. मग हायड्रोजनला किती आयसोटोप आहे, तर 3 आयसोटोप्स आहे हायड्रोजनचे. फर्स्ट वन इज अ प्रोटियम, सेकंड वन इज अ ड्युटेरियम अँड थर्ड वन इज अ ट्रिशियम. असे त्याचे 3 टाईप्स आहे. पहा, कॉन्फिग्रेशन आहे याचं 1H1. नंबर्स ऑफ न्यूट्रॉन इन द प्रोटियम इज 0 अँड नेचर इज द ऑर्डिनरी हायड्रोजन. कसा आहे हा, ऑर्डिनरी हायड्रोजन आहे. सेकंड वन कॉन्फिग्रेशन इज अ 1D2 और इट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल कॅपिटल डी, 1D2. नेक्स्ट, न्यूट्रॉन्स नंबर इज अ 1. दे कंटेन 1 न्यूट्रॉन, त्याच्यामध्ये 1 न्यूट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड वन इज द नेचर, इट इज ऑल्सो कॉल्ड हेवी हायड्रोजन. याला काय म्हणतो आपण, हेवी हायड्रोजन्स म्हणतो. नेक्स्ट वन, थर्ड वन इज अ ट्रिशियम. इट्स कॉन्फिग्रेशन इज 1H3 और H13 और इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल कॅपिटल टी, T13 और 1T3. इट कंटेन्स 2 न्यूट्रॉन, याच्यामध्ये काय आहे, 2 न्यूट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचं नेचर कसं असतील, तर हे कसं आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे हा. हॅरॉल्ड क्युरी पायाने काय केलेलं आहे, हॅरॉल्ड क्लेस्टॉन युरे गॉट अ नोबेल प्राइज इन केमिस्ट्री इन द 1934 फॉर द डिस्कवरी ऑफ ड्युटेरियम. ड्युटेरियमच्या डिस्कवरीबद्दल हॅरॉल्ड इज द सायंटिस्ट दॅट अवॉर्डेड बाय अ नोबेल प्राइज. त्याला काय मिळालेलं आहे, नोबेल प्राइज त्या ठिकाणी मिळालेला आहे. मेक अ नोट, द प्रिडॉमिनंट फॉर्म ऑफ हायड्रोजन इज प्रोटियम. म्हणजे हायड्रोजन जास्त प्रमाणामध्ये कशामध्ये मिळू शकतो आपल्याला, तर तो प्रोटियमच्या फॉर्ममध्ये मिळतो. डाय हायड्रोजन्स कंटेन 0.0156% ऑफ ड्युटेरियन मोस्टली इन द फॉर्म ऑफ HD. किती पर्सेंट आपल्याला HD मिळू शकतो, किंवा हायड्रोजन आणि ड्युटेरियमचे कॉम्बिनेशन किती पर्सेंटमध्ये असू शकतं, तर ते किती कॉम्बिनेशनमध्ये आहे, तर 0.0156% काय आहे ते HD फॉर्ममध्ये असतं. द ट्रिशियम कॉन्सन्ट्रेशन
इज अबाउट 1 atom for 10^18 atoms ऑफ प्रोटियम, म्हणजे ट्रिशियम किती प्रमाणामध्ये आपल्याला मिळतो, ज्यावेळेस आपल्याकडे 10^18 एवढे काय असतील प्रोटियम असतील, तर त्या ठिकाणी एक काय असेल आपला ट्रिशियम त्या ठिकाणी असू शकतो. ट्रिशियम इज अ रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन अँड हॅज अ हाफ लाईफ पिरियड ऑफ 12.33 इयर्स अँड इट इमिट्स लो एनर्जी ऑफ बीटा पार्टिकल्स. ट्रिशियम कसं आहे, हा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स आहे किंवा रेडिओ ॲक्टिव्ह आहे, आणि याचा जो काय हाफ लाईफ पिरियड असेल, हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, इथे डिसइंटेग्रेट तो अर्धा संपून जाण्याचा पिरियड किती असेल त्याचा, 12.33 इयर्स अँड इट इमिट्स लो एनर्जी बीटा पार्टिकल. बीटा पार्टिकल या ठिकाणी तो काय करतो, इमिट करत असतो. कशा प्रकारे तो बीटा पार्टिकल इमिट करतो, ट्रिशियम आहे, दे गिव्स 2H HE3+, त्या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन्स आहे, पण तो कशा फॉर्ममध्ये आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे तो काय आहे आपला बीटा पार्टिकल्स आहे. इम्पॉर्टंट फॅक्ट्स अबाउट आयसोटोप, आयसोटोपबद्दल काय आहे इम्पॉर्टंट फॅक्ट, दे हॅव द सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन अँड हेन्स द सेम केमिकल प्रॉपर्टी. आयसोटोप काय आहेत, आपला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन त्याचं सेम आहे अँड दे हॅव अ सेम केमिकल प्रॉपर्टी, त्याचे केमिकल प्रॉपर्टी काय असतील सारख्या असतील, बट दे हॅव डिफरंट रेट्स ऑफ रिॲक्शन. त्याच्या रिॲक्शनचा जो काय रेट्स असेल तो काय आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा आहे ड्यू टू दिअर डिफरंट एन्थाल्पीज ऑफ बॉन्ड डिसोसिएशन. त्याच्यामध्ये जो काही बॉन्ड असेल, हा बॉन्ड ब्रेक होत असेल, मग हा बॉन्ड ब्रेक होताना काही एनर्जी लागते, आणि त्या एनर्जीला काय म्हणतो आपण, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, किंवा त्याला आपण एन्थाल्पी म्हणतो. मग ही एन्थाल्पी प्रत्येकाची काय आहे, वेगवेगळी आहे, आणि वेगळ्या एन्थाल्पीमुळे त्याला काय मिळतो, डिफरंट रेट ऑफ रिॲक्शन. व्हॉट इज द एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन, काय आहे बॉन्ड डिसोसिएशन, इन द गॅसियस स्टेट द एनर्जी नीडेड टू ब्रेक 1 मोल ऑफ बॉन्ड टू गिव सेपरेट ॲटम. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय, तर तो बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागेल त्या एनर्जीला म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी. आणि काय मिळतं आपल्याला, तर त्या ठिकाणी जर बॉन्ड ब्रेक केलं तर आपल्याला ॲटम्स काय मिळतात, सेपरेट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहा, अँड द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस आयसोटोप डिफर कन्सिडरेबली ड्यू टू लार्ज मास डिफरन्स. मग याचे जे काही फिजिकल प्रॉपर्टी आहे, हा वेगवेगळा आहे. का वेगळा आहे, तर हायड्रोजनचं मास किती आहे, 1 आहे, ड्यूटेरियमचं 2 आहे, ट्रिशियमचं 3 आहे, म्हणजे या ठिकाणी त्याचं जे काही मास असेल त्या मासमध्ये काय आहे, लार्ज डिफरन्स आहे. मग लार्ज डिफरन्समुळे या ठिकाणी त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी काय होतात, चेंज होतात. पहा MCQs. द आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन विच इज रेडिओ ॲक्टिव्ह इन नेचर. कोणता आयसोटोप आहे की जो रेडिओ ॲक्टिव्ह आहे, ऑप्शन ए असेल, बी असेल, सी असेल का डी असेल, तर या ठिकाणी ट्रिशियम कसं आहे, आपला रेडिओ ॲक्टिव्ह आहे. पहा या ठिकाणी पाहता येईल आपल्याला, ट्रिशियम इज द रेडिओ ॲक्टिव्ह. सेकंड वन, द हाफ लाईफ पिरियड ऑफ ट्रिशियम इज, ट्रिशियमचा हाफ लाईफ पिरियड किती आहे, ऑप्शन ए असेल, बी असेल, सी असेल का डी असेल, तर या ठिकाणी पहा ऑप्शन नंबर 2, दॅट इज बी, 12.33 इयर्स. पहा या ठिकाणी आपण पाहिलं होतं, द हाफ लाईफ पिरियड ऑफ द ट्रिशियम इज अ 12.33 इयर्स अँड इट इमिट्स लो एनर्जी बीटा पार्टिकल. नेक्स्ट, द मोस्ट अबंडंट इलेमेंट इन द युनिवर्स इज, मोस्ट अबंडंट कोणता आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन, सिलिकॉन आहे का ॲल्युमिनियम आहे, तर या ठिकाणी थर्ड मोस्ट अबंडंट काय आहे, आपला हायड्रोजन आहे. पहा या ठिकाणी 70% ऑफ द युनिवर्स दॅट कन्सिस्ट ऑफ डायहायड्रोजन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन, याचे काय फिजिकल प्रॉपर्टी आहेत, तर पाहूया आपण 1 by 1. या ठिकाणी रिलेटिव्ह अबंडन्स पाहूया, मग याच्यामध्ये हायड्रोजनचं पाहूया, ड्युटेरियमचं पाहूया आणि ट्रिशियमचं सुद्धा पाहूया. किती रिलेटिव्ह अबंडन्स आहे हायड्रोजनचं, तर हायड्रोजनचं आहे या ठिकाणी. पहा आधी सुरुवातीला पाहूया रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे काय. इट मेजर्स हाऊ रिलेटिवली कॉमन ऑर रेअर द इलेमेंट फॉर द इट फॉर्म्स ऑदर्स. किती प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आपल्याला तो नेचरमध्ये, तर हा पाहायला मिळतो आपल्याला 99.985% मध्ये, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये
ड्यूटेरियम आए पास 0.0156 एंड ट्रिशियम इज 10^-16 मजे खूब कमी प्रमाण मधे. सो वी कैन कैलक्यूलेट हाइड्रोजन इज द मोस्ट अबंडंट इलेमेंट एंड ट्रिशियम इज द लिस्ट अबंडंट इलेमेंट. रिलेटिव एटॉमिक मास, एटॉमिक मास पा ये का है, व्हाट इज द रिलेटिव एटॉमिक मास, तो मजे का अपन तो पहू. इट इज द रेशियो ऑफ द एवरेज मास ऑफ इलेमेंट टू द 1/12 ऑफ द मास ऑफ कार्बन 12. किती इलेमेंट मास आहे याचं, तर ते कशाबरोबर कंपेयर करून शोधतो आपण, तर कार्बन 12 पर्यंत. तर पहा हायड्रोजन चा आहे 1.008, ड्यूटेरियम चा आहे 2.014 आणि ट्रिशियम चा इज द 3.016. मेल्टिंग पॉइंट काय आहे, मेल्टिंग पॉइंट मग तर डेफिनेशन पाहायची अशी प्रमाणात दिसते. इट इज अ टेम्परेचर ॲट विच वन सबस्टन्स चेंजेस इट्स स्टेट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, तर आपला सॉलिड सबस्टन्स काय होतो, सॉलिड इज इन इक्विलिब्रियम विथ द लिक्विड. सॉलिड आणि लिक्विड दोघं काय असतात, इक्विलिब्रियमला असतात, आणि त्या कंडिशनला जे टेम्परेचर असेल त्याला म्हणतो आपण मेल्टिंग पॉइंट. मग हायड्रोजनचं किती आहे मेल्टिंग पॉइंट, 13.96, ड्युटेरियम 18.73 अँड ट्रिशियम इज अ 20.62. नेक्स्ट बॉइलिंग पॉइंट काय आहे, बॉइलिंग पॉइंट म्हणजे फेन लिक्विड अँड इट्स वेपर फॉर्म आर इन इक्विलिब्रियम. इट इज द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतील, एकत्र असतील, त्या टेम्परेचरला आपण म्हणतो बॉइलिंग टेम्परेचर और बॉइलिंग पॉइंट. किती आहे हायड्रोजनचा 20.39, ड्युटेरियमचा आहे 23.67, ट्रिशियम इज अ 25.0 degrees, सॉरी केल्विनमध्ये आहे ते. नेक्स्ट आहे पार डेन्सिटी, डेन्सिटी म्हणजे काय, इट इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम. कशाप्रकारे त्याचे डेफिनेशन पाय, इट इज डिफाईन ॲज मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सबस्टन्स. डी इज इक्वल टू एम बाय फी, ग्रॅम पर लिटरमध्ये आहे. हायड्रोजनचा आहे पा 0.09, ड्युटेरियम 0.18 अँड ट्रिशियम 0.27 आहे पा. नेक्स्ट एन्थाल्पी ऑफ फ्युजन, व्हॉट इज एन्थाल्पी, एन्थाल्पी काय आहे तर पहा या ठिकाणी, इट कन्सिस्ट ऑफ अ इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम प्लस द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम. हे 12th तुम्हाला एक्सप्लेनेशन असेल, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही, वेअर एच इज द एन्थाल्पी. मग किती असेल याची, व्हॉट इज द एन्थाल्पी ऑफ फ्युजन, इट इज द चेंज इन एन्थाल्पी रिझल्टिंग फ्रॉम हीटिंग अ गिवन क्वांटिटी ऑफ सबस्टन्स टू चेंज इट्स स्टेट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. फ्यूज होणं म्हणजे काय, त्या ठिकाणी वितळणं थोडक्यात एक प्रकारे, हे की नाही, ग्रॅन्युअल्स आहे ते ग्रॅन्युअलपासून एकच काय होणं सबस्टन्स त्या ठिकाणी तयार होणं, त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी फ्युजन म्हणतो पा. मग किती आहे हायड्रोजनची, 0.117, ड्युटेरियम 0.197 अँड ट्रिशियम इज अ नो व्हॅल्यू. ट्रिशियमची व्हॅल्यू दिलेली नाही त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन, व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन, कशाला म्हणतो आपण एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन, द एन्थाल्पी चेंज रिक्वायर टू ट्रान्सफॉर्म अ गिवन क्वांटिटी ऑफ सबस्टन्स फ्रॉम लिक्विड इन टू गॅस ॲट अ गिवन टेम्परेचर. एखादा सबस्टन्स आहे की ज्यामध्ये काय आहे लिक्विड आणि व्हेपर स्टेट, याच्यामध्ये जर चेंज होत असतील आणि तो चेंज होण्यासाठी किती एनर्जी लागेल, किती त्या ठिकाणी हीट प्रोव्हाइड करावी लागेल, ती हीट म्हणजे काय एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. किती आहे हायड्रोजनची, 0.904, ड्युटेरियमची आहे पा 1.226, ट्रिशियमची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली नाही आहे. नेक्स्ट एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन, व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन, बॉन्ड डिसोसिएट म्हणजे बॉन्ड ब्रेक होणे. इन द गॅसियस स्टेट द एनर्जी नीडेड टू ब्रेक वन मोल ऑफ अ बॉन्ड टू गिव सेपरेट ॲटम. एक मोल या ठिकाणी कंपाऊंड असेल, याच्यामध्ये काय आहेत ॲटम्स असतील, ते एकत्र असतात, ते ॲटम्स सेपरेट करायला जी एनर्जी लागेल याला म्हणजे आपण एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन. किती आहे मग ही एन्थाल्पी ऑफ बॉन्ड डिसोसिएशन, तर हायड्रोजनची आहे पा 435.88, ड्युटेरियमची आहे 443.35, ट्रिशियमची व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे अवेलेबल. नेक्स्ट आहे पा इंटरन्यूक्लिअर और बॉन्ड लेंथ, किती बॉन्ड लेंथ आहे याची, तर डेफिनेशन पाहूया.
व्हाट इज मीन बाय इंटर न्यूक्लियर डिस्टेंस? इंटर न्यूक्लियर डिस्टन्स म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियाय ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्यूलच्या दोन न्यूक्लियामधलं डिस्टन्स म्हणजे इंटर न्यूक्लियर डिस्टन्स. हायड्रोजनचा आहे पास 74.14, ड्युटेरियमचा आहे पास 74.14, ट्रिशियमची सुद्धा सेम व्हॅल्यू आहे 74.14 त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे 10th नंबर, आयोनायझेशन एन्थाल्पी. कशाला म्हणतो आपण आयोनायझेशन एन्थाल्पी? तर डेफिनेशन पाहूया. पहा, द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर टू रिमूव अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द ॲटम इन द गॅसियस स्टेट. आयोनायझेशनमध्ये काय? तर एखादा ॲटम्स असेल तर त्याच्यापासून पॉझिटिव्ज तयार करणे, किंवा मॉलिक्युल्स आहे या मॉलिक्युलपासून त्याच्यापासून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा. तो एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला जी एनर्जी लागेल त्याला म्हणतो आपण आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. पहा तर मग किती व्हॅल्यू आहे याच्या? पहा हायड्रोजनची किती व्हॅल्यू आहे? 1312 या ठिकाणी व्हॅल्यू आहे किलोजूल पर मोल. ड्युटेरियमचे अव्हेलेबल नाही आणि ट्रिशियमचे सुद्धा अव्हेलेबल व्हॅल्यू नाही. नेक्स्ट आहे पहा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी? तर डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये पाहूया आपण. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज व्हेन अन इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द आउटरमोस्ट सेल ऑफ आयसोलेटेड गॅसेस. एक इलेक्ट्रॉन ॲड करायचा, कुठे ॲड करायचा? तर आयसोलेटेड गॅसेस ॲटममध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड करायचा. आणि हा एक इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर जी एनर्जी बाहेर पडेल त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणतो. पहा मग ही जी काही व्हॅल्यू आहे ती किती व्हॅल्यूज असेल? तर पहा त्या व्हॅल्यू या ठिकाणी आपण पाहूया किती आहे. हायड्रोजनची व्हॅल्यू होती -73 किलोजूल फॉर मोल. ड्युटेरियमची अव्हेलेबल नाही, ट्रिचियमची सुद्धा आपल्याकडे व्हॅल्यू नाही अव्हेलेबल. 12th पॉईंट आहे पहा कोव्हॅलंट रेडियस. याची कोव्हॅलंट रेडियस म्हणजे काय? तर आपण पाहूया पहा इट इज द हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लिय ऑफ टू कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम. त्याला म्हणायचं कोव्हॅलंट रेडियस, अर्ध्यापासूनचं डिस्टन्स त्याचं. हायड्रोजन 37, ड्युटेरियमची व्हॅल्यू नाही आहे, ट्रिशियमची सुद्धा व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडं. नेक्स्ट आहे पहा आयोनिक रेडियस दिलेली आपल्याला. व्हॉट इज मीन बाय आयोनिक रेडियस? इट इज द रेडियस ऑफ एन आयन, कॅटायन ऑर एनायन. त्याला म्हणतो आपण आयोनिक रेडियस. हायड्रोजनची आहे 35 आणि एच मायनसची आता पहा 208. नेक्स्ट MCQ, द आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन. किती आहे हायड्रोजनची आयोनायझेशन एनर्जी? तर ती व्हॅल्यू आहे पहा 1312 किलो जूल पर मोल. पहा या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 1312. नेक्स्ट द रिलेटिव्ह अबंडन्स इन पर्सेंटेज ऑफ ड्युटेरियम. ड्युटेरियमचे किती पर्सेंटेजमध्ये आहे? ऑप्शन ए असेल, बी असेल का सी असेल, अँड लास्ट वन इज डी. तर ऑप्शन ए इज द करेक्ट. थँक्यू. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.